तक्रारदाराच्या कंत्राटदार मित्राने वाल्मी कार्यालय अंतर्गत केलेल्या 11,50,000 रुपयाचं काम मंजूर केलं म्हणून आणखी 8,90,000 रुपयाचं काम मंजूर करण्यासाठी टक्केवारी म्हणून 30,000 लाच घेणाऱ्या वाल्मी अर्थात जल भूमी व्यवस्थापन संस्थेच्या 2 अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक एसीबी विभागाने 30 जानेवारीच्या मध्यरात्री वर्ग 2 लेखा अधिकारी अतिरिक्त कार्यकार प्रशासकीय अधिकारी वाल्मी प्रदीप प्रल्हाद बाहेकर वय वर्ष 47 राहणार प्लॉट क्रमांक 33 प्लॉट 7 परिजात नगर N4 वर्ग 2 लेखा अधिकारी मोहन दशरथ शेलार वय 52 राहणार फ्युजन सिटी अशी लाच घेणाऱ्या 2 आरोपींची नाव आहेत. या संदर्भात तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार वाल्मी संस्थेअंतर्गत काम मिळवून देण्यासाठी सदर अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे 30,000 लाज मागितली होती आणि जानेवारी 30 रोजी पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत तक्रार केली. एसीबीने तक्रारीची शहानिशा करत सापळा लावला असता 30 जानेवारीच्या रात्री कांचनवाडी येथील फ्युजन सिटी इमारतीसमोर लाच घेताना अटक करण्यात आली. दोघांविरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हनुमंत वारे यांच्यासह पथकातील सुनील पाटील आणि साईनाथ तोडकर विलास चव्हाण यांनी केल्या. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज औरंगाबाद.